16 आमदारा पात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवली. नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले. दरम्यान नोटीशीचा अभ्यास करून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिल्यानं आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. विधानसभा अध्यक्षांकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नव्हती असं राऊत म्हणाले. अजित पवार निधी देत नाहीत असं म्हणत जे 40 आमदार बाहेर पडले त्या अजित पवारांनाच अर्थ खातं मिळालंय. म्हणजे जी सासू नको नको म्हटली तीच वाट्याला आली अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारी यांनी दिली. कारण आमच्याकडनं गेलेली जी आमची सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर तोफ टाकले. 200 वर सदस्य आमच्या ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस सोबत आहेत. ते सगळे जनतेसाठी काम करतायत. उद्धव ठाकरेंना कोर्टातून सरकार आणता येईल असं भासवलं जात आहे. त्यांना त्याचा आनंद उपभोगू द्या असा उपरोधिक टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय. उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मशाल चिन्हावर समता पार्टीनं दावा केलाय. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर 17 जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे मशाल चिन्ह राहणार की जाणार याचं भवितव्य या सुनावणीवरच अवलंबून असेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय. आपण जनतेशी प्रतारणा करणार नाही. राजकारणात कधीही व्यभिचार करणार नाही असं राज ठाकरेंनी नमूद केलंय. पुढच्या काळात राजकारण आणखी गलिच्छ होणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरेंचा सध्या कोकण दौरा आहे. राज ठाकरेंनी यावेळी मुंबई कार्यकर्त्यांना मुंबईला येण्याची सूचना केली आहे. मंडणगडमध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय. त्यावेळी मी पुन्हा 1-2 महिन्यांनी मंडणगडला येईन असं ते म्हणाले. पुन्हा आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करणार असंही राज ठाकरेंनी सांगितलं. सह्याद्रीची उंची म्हणजे